Today we are going to learn the next point of chapter number 5 decimal fraction. Decimal fraction che ya pathatil aaj apan next point pudel point shiknar aho tar pa pudel point kay ahe converting a common fraction into decimal fraction. व्यवहारी अपूर्णांकाचं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. तर बघा फर्स्ट एक्झाम्पल, आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात कन्व्हर्ट करताना काय करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल 723/10 हा फ्रॅक्शन दिलेला आहे, कॉमन फ्रॅक्शन दिलेला आहे. या कॉमन फ्रॅक्शनचं आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर पहा कशा पद्धतीनं त्याचं कन्व्हर्ट करतात. 723/10 आपण जर 723ला जर 10 डिवाइड केलं तर पहा 10 × 10 = 70 राहिले 2, करून घेतला 3 झाले 23, 10 × 10 = 20 राहिले 3, करून घेतला 0. इथं डेसिमल दशांश चिन्ह आणि 10³ 30 बाकी राहिली 0. आता आपला आन्सर काय आला, 10 × 723 जर डिवाइड केलं तर उत्तर येईल 72.3. म्हणजेच पहा 10 × 723 जर डिवाइड केलं तर त्याचं कन्व्हर्ट डेसिमल फ्रॅक्शनमध्ये त्याचं आन्सर येईल 72.3. किंवा पहा अजून वेगळी पद्धत, वन या नंबरवर एक झिरो आहे, वन या नंबरवर एकच झिरो आहे, 10 आहे, म्हणून न्युमरेटरच्या ठिकाणी असणारा संख्या जशीच्या तशी लिहायची आहे. एकावर किती झिरो आहेत, या ठिकाणी एकच झिरो आहे, म्हणून युनिट प्लेसकडून एक अंक सोडून आपण डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. ही सेकंड मेथड आहे. पहा तर आता पहा सेकंड एक्झाम्पल 54/100. आता 54 आपण जसेच्या तसे लिहूया. आता डिनोमिनेटरच्या ठिकाणी 100 आहेत, म्हणजेच एकावर किती झिरो आहेत, 20 आहेत. तर आता युनिट प्लेसकडून 2 अंक सोडायचे आहेत, डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. आता डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला कोणताच अंक नाही, म्हणून तिथं आपल्याला 0 लिहावा लागेल. पहा 54/100 डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट झालं 0.54. थर्ड एक्झाम्पल 7/10. आता 7 आपण लिहिला, डिनोमिनेटर 10 आहे, म्हणजेच एकावर एकच झिरो आहे, म्हणून एक अंक सोडून युनिट प्लेसकडून एक अंक सोडून डेसिमल पॉईंट येईल. आता डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला कोणताही अंक नाही, म्हणून आपण त्या ठिकाणी 0 लिहिणार आहोत. तर पहा ह्या पद्धतीनं आपल्याला कॉमन फ्रॅक्शनचे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करता येतं. आता सेकंड पॉईंट पहा, कन्व्हर्टिंग अ डेसिमल फ्रॅक्शन इंटू अ कॉमन फ्रॅक्शन. आता हे पहा 26/4 0.04 90.8 हे आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन दिलेले आहेत. आता ह्या डेसिमल फ्रॅक्शनचं आपल्याला कॉमन फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर पहा अगोदर 264 ही संख्या आपण वरती लिहिलेली आहे अपॉन, आता युनिट प्लेसकडून किती अंक सोडून डेसिमल पॉईंट आहे, तर एकच अंक सोडून डेसिमल पॉईंट आहे, म्हणून आपण डिनोमिनेटरच्या ठिकाणी एकावर 1 या नंबरवर एकच झिरो देणार आहोत, एकच झिरो लिहिणार आहोत. पहा आता 264/10 हा आपल्याला कॉमन फ्रॅक्शन मिळेल. आता जर याचं पुन्हा आपल्याला ह्या कॉमन फ्रॅक्शनचं पुन्हा आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर एकावर एकच झिरो आहे, म्हणून आपण एक अंक युनिट प्लेसकडून सोडून डेसिमल पॉईंट दिलेला आहे. डेसिमल फ्रॅक्शन डेसिमल फ्रॅक्शनचं
कॉमन फ्रैक्शन मध्ये कन्वर्ट, कॉमन फ्रैक्शन च डेसिमल फ्रैक्शन मध्ये कन्वर्ट। सेकंड एग्जांपल 0.04, आता न्यूमरेटरच्या ठिकाणी 4 येईल, आता युनिट प्लेस कडून किती अंक सोडून डेसिमल पॉइंट आहे तर 2 अंक सोडून, 2 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट आहे, म्हणून आपल्याला 1 या नंबरवर किती 0 लिहायचे आहेत, 2 0 लिहायचे आहेत। तर आपल्याला पहा 0.04 याचा कॉमन फ्रॅक्शन मिळेल 4/100। थर्ड एग्जांपल 90.8, आता 908/, पहा युनिट प्लेस करून एकच अंक सोडून डेसिमल पॉइंट आहे, म्हणून आपल्याला एकावर एकच 0 लिहावा लागेल। तर हे झालं डेसिमल फ्रॅक्शनचं कॉमन फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट। इन दिस वे अशा पद्धतीनं आपल्याला कॉमन फ्रॅक्शनचं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करता येईल, डेसिमल फ्रॅक्शनचं कॉमन फ्रॅक्शनमध्ये सुद्धा कन्वर्ट करता येईल। तर या पुढील पॉइंट आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहणार आहोत।